मी तर हा विचार करून घाबरते की जर रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही आले तर कोणता संबंध ठेवू नकोस त्याच्या सोबत, समजलं तुला? त्याला घाबरण्याची काहीच गरज नाहीये. थांब थांब. का इतकी हसतेस? स्वतःच्या दुःखानं लपवायचा प्रयत्न करतेस ना? आलाय सुनबाईचा रिपोर्ट. मिळाली शांती? झालं समाधान? झालं ना खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं? पण रिपोर्ट सांगतोय काय? याने माझ्यातर्फे प्रश्न विचारला, आता तू उत्तर दे. का? माझा आनंद पाहून अंदाजा नाही येते तुम्हाला? अभिनंदन असो, तुम्ही आजोबा होणार आहात. खूप काही बोलत होतात ना माझ्या सुनेबद्दल. आता काय झालं? ऐकून धक्का बसला का की रिपोर्ट पाहायचा आहे तुम्हाला? जगण्या, आता तर मिठाई वाटण्याची वेळ आलीये. जा लवकर जाऊन भारतीला इथे पाठवून दे आणि तू जाऊन मिठाई घेऊन ये. हो मार्केट बाई. आणा रिपोर्ट पाहिला ना, द्या मला. आता तुमच्याशी मी नाही, आई बोलतील. अग सुनबाई, अभिनंदन अभिनंदन. तू घाबरत होतीस ना? हे बघ, आता सगळी भीती दूर झाली. डॉक्टरचा रिपोर्ट आलाय, तू खरोखरच आई होणार आहेस. हा हे कसं होऊ शकत? असं कसं होऊ शकत? या रिपोर्टचा नेमका अर्थ काय? नाही, हा रिपोर्ट चुकीचा आहे. अगं भारती, कसला विचार करतेस तू? चल लवकर जाऊन आईना भेटून येऊया. चल 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 चल. ही भारती आई कशी होऊ शकते? गुप्ता तर सांगत होता की आदर्श आणि भारतीचं लग्न नाही झालं म्हणून. काहीतरी नक्कीच गडबड आहे. एक तर गीता खोटं बोलतेय, नाहीतर गुप्ता खोटं बोलतोय. किंवा असं असू शकत की रिपोर्टच नकली असेल. काहीतरी गडबड आहे. काय गडबड आहे, कस माहित पडेल? आई, डॉक्टरांचा रिपोर्ट आलाय आणि तुमचा विश्वास खरा ठरला. याचा अर्थ जगाच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या निघाल्या. हो आई. सुनबाई, आईंच्या पाया पड. सुखी रहा, सुखी रहा. परमेश्वर तुला नेहमी सुखी ठेवो, सतत आनंदी ठेवो, तुझ्या प्रत्येक सुखाचं रक्षण करो. आता रिपोर्ट तर आलाय आई, पण पुढे सुद्धा ते अशाच प्रकारे आदर्श आणि भारतीवर आरोप करतच राहतील. जग्याबद्दल बोलतेस ना तू सुनबाई? आता जग्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. जग्या! आलो आई. लवकर ये. आई, तुम्हाला बोलावलंस? रिपोर्ट पाहिलास? काही बोलायचंय आता? नाही बोल ना की येणार बाळ हे दोघांच्या नाटकाचा भाग आहे. हा, काही बोलायचंय का तुला? हे बघा, सध्या तरी मला तुमच्याशी कोणताच वाद नाही घालायचा. पण मला मात्र एक प्रश्न विचारायचा आहे तुला. तू हा आरोप केलासच कसा? का? आदर्श आणि भारती हे पती पत्नी नाहीत हे कसं सांगितलंस तू? इतका मोठा आरोप करण्यापूर्वी तू हा विचार नाही केलास
की तू स्वतःच आपल्या मुलांची प्रतिष्ठा घालवतोयस? अरे का या मुलांना स्वतःच्याच नजरेतून उतरवतोयस तू? मी असला कोणताच प्रयत्न केला नाही आई, मला जे माहिती पडलं तेच मी तुम्हाला सर्वांना सांगितलं. आई यांना विचारा, यांना या गोष्टींची माहिती कशी मिळाली? कोण हे जो या घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतोय ते? कोण आहे जो यांच्या हातात मशाल देऊन सांगतोय की आपल्याच घराला आग लाव? मला माहिती आहे चक्या, हा सगळा तुझ्या मनातला तिरस्कार आहे जो शब्दाच्या रूपाने तुझ्या तोंडातून बाहेर येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता यापुढे जर तू कधीही आदर्श आणि भारती बद्दल काही वाईट साईट बोललास तर मी ते सहन करणार नाही. या गोष्टीची जाणीव ठेव, समजलं? रिपोर्टर पॉझिटिव्ह आलाय आदर्श, त्याच्यात लिहिले की मी खरोखरच प्रेग्नेंट आहे. नाही भारती, असं कसं होऊ शकतं? हेच तर मला समजत नाहीये आदर्श, की असा रिपोर्ट आलाच कसा जो एकदम चुकीचाच आहे? हे खरं होऊच शकत नाही. पण असं कसं होऊ शकतं भारती? शेवटी या रिपोर्टचा अर्थ काय आहे? मला काहीच समजत नाही आदर्श, उलट या गोष्टीचा आनंद या घरात साजरा केला जातोय. हा सीमा. आदर्श कुठेस तू? तू घरीच आहेस ना? हो. अच्छा काय झालं, भारतीचा रिपोर्ट आला? हो भारतीचा रिपोर्ट आला, आणि या रिपोर्टने तर आम्हाला गोंधळात टाकलंय. आम्ही दोघं हैराण आहोत की असा रिपोर्ट कसा येऊ शकतो. का, असं काय लिहिलंय त्या रिपोर्ट मध्ये? रिपोर्ट मध्ये लिहिलंय की भारती खरंच आई होणार आहे. पण असं कसं होऊ शकतं? सीमा, सीमा मला खरंच नाही कळते की हे काय चाललंय. आपण खोट्याच्या मार्गावर चालतोय की खोटं आपल्याला काही करायला लावतंय? मला तर काहीच कळत नाहीये. आज तर सगळं सत्य बाहेर येणार होतं, पण आज परत ते लपून बसलो, तेही डॉक्टरांच्या रिपोर्टच्या रूपात. ही गोष्ट तर मलाही समजत नाहीये भारती. आणि इकडे भारती. भारती. हो सीमा. आदर्श, भारतीला सावर, ही गोष्ट तर खरोखरच हैराण करणारी आहे रे. त्यातल्या त्यात हे चांगलं आहे की आपण तिघही एकमेकांना नीट चांगल्या प्रकारे ओळखतो, समजतो. नाहीतर दुसरं कोणी असतं तर त्याला हेच वाटलं असतं की भारती खरोखरच प्रेग्नंट आहे. पण खरं सांगू आदर्श, एका तऱ्हेने हे चांगलंच झालं. जर ही गोष्ट सर्वांसमोर आली असती तर माहीत नाही काय झालं असतं. कमीत कमी या गोष्टीला सावरण्यासाठी आपल्याकडे वेळ तरी आहे आता. हो सीमा, पप्पांनी ज्या प्रकारे या गोष्टीविषयी ठामपणे सांगितलं होतं आणि ज्या विश्वासाने भारतीचं चेकअप पण करून घेतलं होतं, ते चांगलंच झालं की जो असा रिपोर्ट आला. कमीत कमी आता पप्पांना बोलायला संधी तरी नाही मिळणार. पण एक गोष्ट अजून लक्षात येत नाही, पप्पांना या गोष्टीसाठी कोणी फूस लावली? बोला जगमोहन साहेब, भारतीचा रिपोर्ट तर आला असेलच आणि तुम्ही तो रिपोर्ट पाहूनच मला फोन केला. आली ना खरी माहिती समोर? हो आली खरी माहिती समोर, तुझी पण आणि भारतीची पण. अरे तुझ्यामुळेच मी माझ्या कुटुंबियांना माझं तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही राहिलो. काय हे काय बोलताय तुम्ही? तेच बोलतोय जे खरं आहे. काय थट्टेने हसत होतास तू? हेच बोलत होतास ना तू, आदर्श आणि भारती पती पत्नी होण्याचं नाटक करू शकतात तर मुलाचं नाटक का करू शकत नाही? अजून काय बोलत होतास तू? मी भारतीचं चेकअप करून घ्यायला पाहिजे. हा म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की भारती खरोखरच आई होणार आहे? हो हो, खरोखरच भारती आई होणार आहे. आणि ही गोष्ट मी तुझ्यासारखा दिवा स्वप्नात रमून नाही बोलत आहे. हे कसं होऊ शकतं? मला तर या गोष्टीची पूर्ण खात्री दिली होती की ते दोघं नाटक करतायत. मला त्याचं नाव सांग, ज्याने हे तुला सांगितलं की आदर्श आणि भारती नाटक करतायत. नाव आता तुम्हाला काय सांगायचं, मी तर स्वतःच त्याची खबर घेईन, चांगलीच खबर घेईन. तुझ्यामुळे माझी मान एक वेळा नाही तर दोन वेळा झुकली आहे माझ्या कुटुंबियांसमोर. आपल्याच मुलाचा आणि सुनेचा शत्रू म्हणून मला मानलं गेलं माझ्या घरात, हेच हवं होतं ना तुला? जाणून बुजून माझा असा बदला घेत होतास की 5 लाखांचं व्याज वसूल करत होतास. एक गोष्ट मला सांग, त्या रिपोर्ट मध्ये काही गडबड तर नाहीये ना?
मला म्हणायचं होतं की त्या दोघांनी लबाडी करून तो रिपोर्ट बदलून तर नाही टाकला ना? आता तिसऱ्या वेळेला पण मला मूर्ख बनवू पाहतोस तू? बस अति झालं गुप्ता, आता मला अजून काही फूस लावायचे प्रयत्न नको करूस, जे खरं होतं ते समोर आलेलं आहे. शेवटी ही भानगड काय आहे? एका बाजूला जगमोहन काही बोलतोय आणि दुसरीकडे माधुरी आणि पुष्पेंद्र खात्रीने सांगतायत की भारती आणि आदर्श नाटक करतायत. शेवटी या माधुरीच्या म्हणण्याचा अर्थ नेमका काय? उद्या सकाळी बोलतो त्या निर्लज्ज थापड्या धोकेबाज पुष्पेंद्रशी. तुला माहितीये गुप्ताजी किती भडकले आहेत ते. आता त्यांच्या नजरेत आपण काय आहोत? खोटे, निर्लज्ज, धोकेबाज, ना जाणू अजून काय काय समजत असतील ते आपल्याला. आता मी त्यांना कसं उत्तर देऊ? कसं सांगू की ही ठामपणे सांगितलेली माहिती फेल झाली? आपण ठामपणे सांगून गोष्टी नाही होणार सर. आपण तर ही गोष्ट विचार करूनच सांगितली होती की त्यांना त्यामुळे समाधान मिळेल, पण गुप्ताजींनी तर ही गोष्ट घरापर्यंत पोहोचवली. माधुरीची मला हे कळतच नाहीये की तुम्ही नेमकं करताय तरी काय. हो, मला पण समजत नाहीये की तुम्ही नक्की करताय काय. अरे बाबा, तू इथे काय करतोयस? सर, मी तुमच्यासाठी सरबत आणू? डोकं नको खाऊस माझं, निघ इथून. उपकार कर माझ्यावर, जा इथून. ठीक आहे सर. माधुरीजी, परंतु तुमची गोष्ट मला अजूनही नाही समजली. अरे तू जा ना इथून माझ्या राजा, निघ. ठीक आहे सर, जा. बरं माधुरी, मलाही खरं तर काही कळलेलं नाही. सर, तुम्हाला ही गोष्ट ऐकून झटका बसेल की भारतीच्या प्रेग्नन्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय आणि रिपोर्टच्या आधारावर ती खरोखरच आई होणार आहे. ओहो, अग अशा प्रकारे मग ती भारती त्यांच्या घरातली खरी सून होईल. माधुरी, याच्यात आपलीच हार आहे. हारल्यानंतर जे जिंकू तीच तर मोठी गोष्ट आहे, आणि तसंही हारल्यानंतरच जिंकण्याची वेळ येते ना. या हारण्यामागेच आपला विजय निश्चित आहे. माधुरी, मला काही समजलं नाही. अगं, एकेकडे भारती त्या घराची परमनंट सून होते आणि तू म्हणतेस की आपल्या या हारण्यामागे आपला विजय. हो, हारण्याचं आमंत्रण तर आपणच दिलंय ना, कारण जिंकण्याचा आनंद तर आपणच साजरा करणार ना. तुम्ही कधी आदर्श घरी नाही गेलात, नाहीतर कमीत कमी तुम्ही या गोष्टींचा अंदाज लावला असता की तिथे भारतीचं काय होईल. आदर्शच्या घरातील सर्व भारतीला किती मानतात. म्हणून तर भारतीला आदर्शच्या आयुष्यातून काढणं गरजेचं आहे ना. काय अशा प्रकारे भारतीला आदर्श आयुष्यातून काढणं इतकं सोपं आहे? आज आदर्श सीमावर प्रेम करतोय, पण त्याला सीमाविषयी काहीही माहित नाही. असं होऊ शकतं की सीमाची खरी माहिती कळल्यानंतर आदर्श भारतीला आपली पत्नी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. अरे हो, मग तर परिस्थिती अजून बिघडेल. म्हणूनच मी या खेळाला उलट खेळण्याचा निर्णय घेतलाय. जर आज ही गोष्ट समजली असती की भारती प्रेग्नेंट नाही, तर साहजिक आहे भारती आणि आदर्शला ही सर्व परिस्थिती सांगायला लागली असती. आणि अशा परिस्थितीत ज्या प्रकारे आदर्शच्या घरातले भारतीला मानतात, होऊ शकतं की ते भारतीला खरोखरच आपली सून करून घेण्याचा निर्णय घेतील. अगं ठीक आहे, मला नीट समजलंय. गोष्ट बिघडली असती, पण आता पुढे काय? आता पुढचा काय विचार केलायस तू? भारती आणि सीमा दोघी आदर्शच्या आयुष्यातून कशा आउट होतील? आपली फिल्म फ्लोअरवर कशी जाईल? आपली फिल्म फ्लोअरवर जाईलच सर. आदर्श भारतीचा पण तिरस्कार करेल आणि सीमाचा पण. आता तेच होईल जे आपल्याला हवंय. आता सुरू होईल खरा खेळ. खरंच? अगं काय झालं बाळा, तू तर इकडे यायचंच सोडून दिलंस. कोणाला माहीत नव्हतं, पण सगळ्यात पहिले तूच आम्हाला सांगितलं की सुनबाई आई होणार आहे. आंटी, भारती कशी आहे? ठीक आहे बाळा, तिने आम्हाला इतका आनंद दिलाय ना, घरातले सगळेजण खूपच खुश आहेत. तुम्ही किती खुश आहात आंटी, पण हा खरा आनंद मीच देणार आहे तुम्हाला. आज या खोट्या बातमीमुळे तुम्ही किती खुश झाले आहात, आणि या आनंदाला पाहून मनाला वाटतं की खरंच ही बातमी खरी असती तर. कारण तुम्हा सर्वांचा हा आनंद आज नाही तर उद्या खोटाच ठरणार आहे. कारण खोटं हे शेवटी खोटंच असतं. काय झालं सीमा, कुठे हरवलीस तू? काय नाही आंटी, बस विचार करत होते की तुम्हा सर्वांसाठी ही किती आनंदाची गोष्ट आहे. हो ना? हो बाळा, पण अंकल या बातमीने खुश नाही आहेत ना. अगं त्यांच्या वागण्याचं सोडून दे तू सीमा, माहीत नाही कोणत्या दिवा स्वप्नात वावरत असतात ते.
खऱ्याला खोट आणि खोट्याला खरं सिद्ध करण्यातच बसलेले असतात. पण खरं ते खरंच असतं ना सीमा? मी समजले नाही आंटी. हो बाळा, आदर्शचे पप्पा आदर्शचं लग्न आपल्या मित्राच्या मुलीशी करणार होते, पण आदर्शने भारतीशी लग्न केलं आणि तिला इथे घरी घेऊन आला. याच गोष्टीला धरून ते नाराज आहेत. ओ, माहीत नाही त्यांना कोणी उलट सुलट सांगितलंय की आदर्श आणि भारती पतीपत्नी नाही आहेत आणि भारती आई होण्याचं नाटक करते. पण आभार आहेत परमेश्वराचे की डॉक्टरच्या रिपोर्टने त्यांचं तोंडच बंद करून टाकलं. ते जाऊ दे आंटी, जेव्हा घरात बरीच माणसं असतात ना तेव्हा सगळ्यांचं ऐकावं लागतं आणि त्यांना समजून घ्यावं लागतं. तू बरोबर बोलतेस सीमा. आंटी मी भारतीला भेटून येऊ? हो बाळा जा भेटून ये, ती तिच्या रूम मध्ये जा. मला कुमार म्हणतात, आय एम फ्रॉम कॅनडा. मी नेहमीच इंडियात येत असतो महिन्या दोन महिन्यांनी. मी भारतीला सांगितलं होतं तुमची भेट करून द्यायला, पण वेळेअभावी असं नाही होऊ शकलं. तुम्ही भारतीला ओळखता? मला वाटतं माझ्याविषयी भारतीने तुम्हाला काहीच सांगितलं नाही. हो, नाही सांगितलं. तुमचं सीमावर प्रेम आहे? स्वतःपेक्षा जास्त. तर मग तुम्हाला सीमाची शपथ आहे की तुम्ही भारतीला हे नका सांगू की मी तुम्हाला भेटलो होतो? मी सीमाची शपथ घेऊन सांगतो की मी भारतीला काहीच नाही सांगणार. आता सांगा. माझा आणि भारतीचं एकमेकांवर प्रेम आहे आणि मी नेहमी इंडियात तिला भेटायला येतो. पण भारतीने कधी तुमच्याविषयी विषय नाही काढला. मी जेव्हा येतो तेव्हा हॉटेल सनसेट मध्ये थांबतो आणि ती मला भेटायला तिथे येते. मी भारतीला कित्येक वेळा सांगितलं की माझी तुमच्याशी ओळख करून दे, पण असं कधी झालंच नाही. माझ्याविषयी भारतीने तुम्हाला काहीच नाही सांगितलं, पण आय एम शुअर की भारती आता तुम्हाला माझ्याविषयी सगळं काही सांगेल. का? आत्ताच का? कारण की आता आम्हा दोघांची ही गोष्ट लपून नाही राहणार. भारती माझ्या मुलाची आई होणार आहे. कसल्या विचारात पडलात? मी तर विचार केला होता की ही बातमी ऐकून तुम्ही खुश व्हाल. मी सुद्धा खूप खुश आहे. हा मुलगा माझ्या आणि भारतीच्या प्रेमाची निशाणी आहे. तसं मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे. कोणती रिक्वेस्ट? सध्या तरी भारती तुमच्या घरी राहते आणि तिच्या पोटात जे मूल वाढतंय ते आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. माझी अनमोल ठेव समजून त्याची काळजी घ्या. तसं लवकरच मी भारतीला समजवेन की तिने माझ्यासोबत कॅनडाला परत यावं. बाय. तुम्ही इथे अजून किती दिवस थांबणार आहात? योगा योगानंच तुमच्याशी माझी भेट झाली, जे एका अर्थी चांगलं झालं. आज संध्याकाळीच माझी कॅनडाची फ्लाईट आहे. मी पुढच्या वेळी लवकर येण्यासाठी प्रयत्न करेन, म्हणजे भारतीला मला समजावता येईल. बाय. बाय. भारती माझ्याबरोबर हा कसला खेळ खेळते? भारती, काय झालं भारती? सगळं ठीक आहे ना? परत काही गडबड झाली का? नाही. तू सांगितलं होतंस की मोहनीश इथे आला होता. तुझी त्याच्याशी भेट झाली का? नाही, फक्त फोनवरच बोलणं झालं. भारती, माहित नाही का मला असं वाटतंय की तू माझ्या आजूबाजूलाच आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तू माझ्यावर नजर ठेवून आहे. तुला असं का वाटतंय सीमा? जर तो तुझ्यावर नजर ठेवून असता तर तुला पण तो दिसला असता ना. भारती, त्याची मनस्थिती ठीक नाहीये ग. आणि माहितीये, ज्या प्रकारे तो बोलत होता ना, मला तर असं वाटतंय की त्याला आता भेटायलाच नको. माहित नाही मला असं का वाटतंय की तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. भारती, तसं असेल तर तो तुला डिवोर्सही नाही देणार ग. ते सगळं पाहता येईल,
ते आपण नंतर पाहू. बरं, तू तू तुझं सांग. मी माझं काय सांगू, सगळं काही तुझ्या समोरच तर आहे. मी विचार करत होते की काही असं आहे जे मी कोणालाच नाही सांगू शकत, फक्त तुलाच सांगू शकते. म्हणूनच मी असा विचार करते की तुला बोलवून ते सत्य मी तुलाच सांगू. कोणत्या सत्याबद्दल बोलतेस तू भारती? त्याच सत्याची ज्याच्याविषयी कोणालाच माहीत नव्हतं. हे ऐकून तू हैराण नक्कीच झाली अशी की माझा प्रेग्नन्सीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा आला? हो भारती, हा जो रिपोर्ट आलाय या सत्याचं उत्तर तर कोणाजवळच नाहीये, पण माझ्याजवळ आहे. म्हणजे या सत्याचं उत्तर तुझ्याजवळ आहे? याचा अर्थ असा झाला की तू जाणून बुजून हा रिपोर्ट बनवून घेतलायस? भारती, हे तर तू खूपच चांगलं केलंयस. हो, मी असं काहीच नाही केलंय सीमा. मी कोणताच रिपोर्ट बदलून नाही घेतला. अगं मग या रिपोर्टचं सत्य काय भारती? सत्य ऐकायचं आहे ना तुला? तर ऐक. सत्य हेच आहे की मी खरोखरच प्रेग्नंट आहे. चूक माझ्याच कडून झाली होती, म्हणून मी यासाठी कोणा दुसऱ्याला दोष नाही देणार सीमा. कोणी दुसरा दोषी असो वा नसो, पण तुझ्या होणाऱ्या मुलाचा बाप तितकाच दोषी आहे जितकी तू स्वतःला दोषी समजतीयस. बोल भारती, तू कोण आहे? नाही सीमा, हे नको विचारूस. आता तर तू मला हे सत्य सांगून टाकलंयस तर मी हेही जाणून घेईन की तुझ्या होणाऱ्या मुलाचा बाप कोण आहे ते सांग भारती. प्लीज भारती, काहीतरी बोल. कोण आहे तो सांग मला. माझ्या होणाऱ्या मुलाच्या बापाचं नाव आहे, त्याचं नाव आहे आदर्श.